नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आपल्या आयोगाची पॅटर्न या लेक्चर सीरीज मध्ये। मित्रांनो, या लेक्चर सीरीज मध्ये आपण अर्थशास्त्र आणि भूगोल या दोन्ही विषयांच्या करंट अफेअर्स सहित आपण त्याचा अभ्यास करत असतो। त्या विषयातील प्रश्नांचा इथे आढावा घेत असतो, जो की परीक्षाभिमुख असतो आणि विश्लेषणासहित असतो। डिटेल विश्लेषण म्हणजे एक प्रश्न तुमचे किमान येणारे त्या प्रश्नाच्या अवतीभोवती फिरणारे 4 ते 5 मार्क तुमचे कव्हर करू शकतो। चला, आयोगाची पॅटर्न ही लेक्चर सीरीज सोमवार, बुधवार आणि शुक्रवार आपल्या एसके एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपल्याला पाहायला मिळते। तर आपले मित्र असतील नक्कीच व्हिडिओला लाईक करा, मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, कारण याच्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळत असतं। पा, शिवजयंती निमित्त आपल्या एसके एज्युकेशन प्लॅटफॉर्म तर्फे आपल्या वेगवेगळ्या कोर्सेसवर तुम्हाला वेगवेगळी ऑफर पाहायला मिळेल। या ऑफरचा लाभ तुम्ही 19 फेब्रुवारी पासून 23 फेब्रुवारी पर्यंत घेऊ शकता। याच्यामध्ये आपला राज्यसेवा भूगोल कोर्स तुम्हाला केवळ 1799 मिळतोय, त्यानंतर कंबाईनचा भूगोल कोर्स 1399 मिळतोय, अर्थशास्त्राचा जो की दोन्ही परीक्षांसाठी पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त असतो हा कोर्स तुम्हाला 1399 मिळतोय, आणि भूगोल विश्लेषण कोर्स तुम्हाला 499 मिळतोय। नक्कीच आपले मित्र असतील यांच्यापर्यंत हे शेअर करा। एकदा ऍपला तुम्ही भेट द्या, डिस्क्रिप्शन मध्ये एसके एज्युकेशन या ऍपची लिंक आहे। जास्त वेळ तुमचा घेत नाही, येतोय मी तुमच्या प्रश्नांकडे। पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे, भारताची पहिली बॅड बँक कोणत्या नावाने सुरू करण्यात आली आहे। आता बॅड बँक म्हणजे काय, म्हणजे तुम्ही बँक आतापर्यंत नाव ऐकलं असेल, पण बॅड बँक, वाईट बँक काय, बॅड बँक म्हणजे काय, जी आपली असलेली म्हणजे बुडीत मालमत्ता जी आहे ज्याला आपण बॅड डेथ असं म्हणतो, याला वसूल करण्याचं काम ही बॅड बँक करत असते। आता बुडीत मालमत्ता तुम्हाला फेमस शब्द माहित असेल, जो की मागच्या 3-4 वर्षापासून मीडियामध्ये सुद्धा ट्रेंडिंग होता, ज्याला आपण एनपीए असं म्हणत असतो। एनपीए म्हणजे काय, नॉन परफॉर्मिंग असेट, म्हणजे या असेटचा कुठलाही वापर कुठल्याही बँका कोणापर्यंत पोहोचण्यासाठी करू शकत नाही किंवा कोणाला देण्यासाठी करू शकत नाही, याला आपण म्हणतो की अशी मालमत्ता जी अप्रमाणित आहे। बघा, बँकाकडे जी मालमत्ता असते याचे एकूण 2 प्रकार पडतात। पहिल्या तर तुम्हाला ही कन्सेप्ट समजून सांगतो, आयोगाची पॅटर्न लेक्चर सीरीज याच्यासाठीच आहे की केवळ तुम्हाला मुद्द्याचंच नाही तर अवतीभोवती असणाऱ्या सगळ्या गोष्टी याच्या कन्सेप्टचा अभ्यास तुमचा झाला पाहिजे। बँकाकडे जी मालमत्ता असते त्याची 2 प्रकार पडतात, एक प्रमाणित मालमत्ता आणि दुसरी अप्रमाणित मालमत्ता। अप्रमाणित मालमत्ता, प्रमाणित मालमत्ता म्हणजे अशी मालमत्ता ज्याचा रेग्युलर व्यवहार बँकांकडे असतो। उदाहरणार्थ बँकाने एखाद्याला 100 रुपयाचं कर्ज दिलं, पा, बँकाने रमेश नावाचा एक मुलगा गेला बँकेकडे, एखादा माणूस गेला आणि या रमेशला बँकांनी 100 रुपयाचं कर्ज दिलं। 100 रुपयाचं कर्ज रमेशनं बँक म्हणजे या हमीवर बँकांनी त्याला दिलं की रमेश 1 वर्षाच्या कालावधीमध्ये तो व्याजासहित ते कर्ज बँकेला परत करणार। आता जर रमेशनं 1 वर्षाच्या आतमध्ये व्याजासहित 100 रुपये बँकेला परत केले, व्याजासहित म्हणतोय, तर ही बँकांकडे आलेली जी मालमत्ता झाली रमेशकडून कर्जासहित बँकाचा त्याच्यामध्ये जो इंटरेस्ट आहे व्याज आहे, उदाहरणार्थ 10 रुपये टक्क्याने दिलं तर 10 रुपये 1 वर्षापुढी 110 रुपये बँकेला मिळाले। ही झाली बँकांची प्रमाणित मालमत्ता जी रेग्युलर चालू आहे, बँकेचा पैसा वापस येतोय बँकेला, त्याच्या बदल्यात व्याजही मिळते, प्रमाणित मालमत्ता। परंतु रमेशनं 100 रुपयाचा हा भाग रमेशनं 1 वर्ष उलटूनही बँक वाट बघते, 1 वर्षानंतर 30 दिवस झाले म्हणजे 1 महिना झाला रमेश पैसे आणून देईल, दुसरा महिना झाला 90 दिवस झाले रमेश पैसे आणून देईल, म्हणजे दुसरा महिना 60 दिवस रमेश पैसे आणून देईल, 90 दिवसानंतर सुद्धा बँकमध्ये रमेश पैसे आणून देऊ शकतो का? बँकांचे पर्यवेक्षक याचं पर्यवेक्षण करतात आणि मग जर 90 दिवसापर्यंत रमेशनं बँकांचे पैसे वापस आणून नाही दिले तर रमेशला दिलेले 100 रुपये हे बँकांसाठी अप्रमाणित मालमत्ता ठरते, कारण बँकांचा म्हणजे बँक हे पैसे वापरू शकत नाही, म्हणजे यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये पैशाचा वापरच होत नाही, याला आपण अप्रमाणित मालमत्ता असं म्हणतो। अप्रमाणितचे सुद्धा 2 ते 3 प्रकार पडतात, अप्रमाणित म्हणजे लघु कालावधीसाठी, दीर्घ कालावधीसाठी, बुडीत मालमत्ता। जर 1 वर्षापर्यंत मालमत्ता वापस आली तर ती अल्प कालासाठी अप्रमाणित होते असं म्हणतात, 1 वर्ष ते 2 वर्षाच्या कालावधी आली म्हणजे जास्त कालासाठी म्हणतात, आणि जी 2 वर्ष होऊनही बँकांची मालमत्ता वापस आली नाही त्याला आपण बुडीत मालमत्ता म्हणतो, जी की भारतातील बऱ्याचशा उद्योगपतींनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। उद्योगपतींकडे पैसा नेमका जातो कोणाचा, तर उद्योगपतींकडे पैसा जातो आपला, सामान्य लोकांचा। तुम्हाला सर बँका पैसे देतात आणि आपले पैसे कसे गेले,
मित्रांनो मागच्या वर्षी म्हणजे 2019 मध्ये केंद्र सरकारने बँकांच्या उभारणीसाठी 1,40,000 कोटी रुपये किती 1,40,000 कोटी रुपये बँकांना मदत केली. आता ही 1,40,000 कोटी केंद्र सरकारने बँकांना मदत केली, त्या बँकांना मदत केली ज्या बँकांची संपत्ती कमी झाली होती किंवा ज्या बँकांना चालवण्यासाठी भांडवल कमी पडत होतं. आता हे सरकारने दिलेले 1,40,000 बँकांना जे दिलेले हे कोणाचे? सरकारकडे पैसे आले कोणाचे? आपल्या सर्वांचे, सामान्य माणसांचे. तर एनपीए असा होत असतो डायरेक्टली. म्हणजे तुम्ही असंही म्हणू शकता की विजय माल्याने आमचे स्वतःचे पैसे पळवले का? आपण सरकारला कर देतोय कराच्या मोबदल्यात, किंवा आपले पैसे सरकारचे पैसे म्हणजे, आणि हे पैसे तुम्ही बँकांना देणार, बँका ते पैसे उद्योगपतीला देणार आणि उद्योगपती म्हणून उभारा करणार. एनपीए लक्षात आलं. मग असे जे एनपीए झालेले, म्हणजे प्रत्येक बँकाचा जो एनपीए आहे, म्हणजे अशी मालमत्ता जी 90 दिवसाच्या आतमध्ये वापस आलेली नाहीये, या एनपीएला मार्गी लावण्यासाठी एक बँक तयार करण्यात आली. जी बँक एनपीएची मालमत्ता मार्गी लावत असते, म्हणजे ज्या लोकांचे, जे लोक बँकांना पैसे देत नाहीत, परत देत नाहीत, वेगवेगळ्या मार्गाने बँक ते पैसे वापस घेत असते, त्याला आपण बॅड बँक म्हणत असतो. जुन्या मूवीमध्ये तुम्हाला एक कॅरेक्टर पाहायला मिळतं, बॅड मॅन, म्हणजे वाईट वागणाऱ्यासाठी तो वाईट वागायचा, ते वाईट वागणाऱ्यासाठी वाईट वागणारी बँक आहे बॅड बँक. भारतातली पहिली बॅड बँक आहे एनएआरसीएल. एनएआरसीएलचा फुल फॉर्म तुमच्या लक्षात आला पाहिजे. एनएआरसीएल म्हणजे काय? नॅशनल ऍसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड हा याचा फुल फॉर्म आहे. नॅशनल ऍसेट्स रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, आणि ही भारताची पहिली बॅड बँक बनलेली आपल्या लक्षात येते. आता बॅड बँकेचं काम काय? बॅड बँक म्हणजे कन्सेप्ट तुम्हाला मी आता सांगितली. या बॅड बँकेचा आपण जर विचार केला तर बॅड बँकेचे तुम्हाला मी 3 कामं, म्हणजे महत्वाची कामं तुमच्या इथे आणून देतो, किंवा बॅड बँक नेमकी कार्य कसं करते हे तुम्हाला या ठिकाणी मी दाखवून देतो. लक्ष द्या, बॅड बँक काय करणार? बॅड बँक ज्यांच्याकडून सरकार, म्हणजे ज्यांचे एनपीए, प्रत्येक बँकेमध्ये एनपीएचं खातं असतं की एवढी पैसे आमची बुडीत मालमत्ता आहे, ती मालमत्ता आम्हाला वापस आलेली नाहीये. बॅड बँक काय करणार? यांची बुडीत मालमत्ता विकत घेणार. उदाहरणार्थ एसबीआय आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया, आणि एसबीआयची उदाहरणार्थ आपण म्हणलं की 1,00,000 कोटीची मालमत्ता अशी आहे की जी बुडीत आहे. 1,00,000 कोटी एसबीआयचा एनपीए आहे. मग या 1,00,000 कोटीचा हा जो एनपीए आहे, हा एनपीए बॅड बँक म्हणजे एनएआरसीएल काय करणार? हा एनपीए हा कोणाकडून घेणार? हा एसबीआय कडून विकत घेणार. एसबीआय कडून विकत घेणार. विकत घेणार म्हणजे पूर्ण 1,00,000 कोटी रुपये एसबीआयला देणार का? उत्तर आहे नाही. हे काय करणार? यातले 15% कॅश देणार एसबीआयला, बरोबर आहे, रोकड देणार कॅश मध्ये, आणि 85% हे जे आहे ते हमी पत्र देणार. काय देणार? हमी पत्र देणार. हमी पत्र म्हणजे ज्यावेळेस आम्ही हे रिकव्हर करू, म्हणजे ज्यांच्याकडे पैसे राहिलेले त्यांच्याकडून रिकव्हर करू, जसे पैसे येतील तसे आम्ही तुम्हाला देत जाऊ. याच्या बाबत म्हणजे याच्यामध्ये या एनएआरसीएलला काय होतं, एसबीआय कडून मोठ्या प्रमाणामध्ये कमिशन दिलं जातं. दोघा लोकांना इथं फायदा होतो. एसबीआयला जी जे त्यांची बुडीत कर्ज आहे ही वापस येण्याची शाश्वती होते, कारण थोडाफार तरी मेहनत हे एनएआरसीएल करतंय. एनएआरसीएल एनपीए वापस आणण्यासाठी आणि लगेच 15% कॅश यांना मिळते. आता एनएआरसीएल काय करणार? एनएआरसीएल ह्या 1,00,000 कोटी मालमत्तेमध्ये किती जण आहेत यांची यादी तयार करणार, आणि यांची यादी तयार करून यांच्या मागे एनएआरसीएल स्वतःचे लोक लावणार, त्यांची मालमत्ता वगैरे जप्त करणार वगैरे वगैरे, आणि याच्यातून पैसा परत वापस घेणार, आणि याच्यातला आलेला पैसा काही पैसा एसबीआयला देणार आणि त्यांचं पर्सेंटेज स्वतःकडे ठेवणार. ही आहे एनएआरसीएल, भारतातली पहिली बॅड बँक. याची स्थापना जर तुम्हाला विचारली तर याची स्थापना झालेली आहे 16 सप्टेंबर 2021 मध्ये. याचे अध्यक्ष जे आहेत, अध्यक्ष याचे अध्यक्ष आहेत पदम कुमार नायर. आता लक्ष द्या, एनएआरसीएल जे आहे, ह्या एनएआरसीएलची आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. सरकारने एनएआरसीएलला 30,600 कोटी रुपये या ठिकाणी मदत देऊ केलेली आहे. कशासाठी? ह्या प्रत्येक बँकांना सुरुवातीच्या काळामध्ये जे हमीपत्राच्या अगोदर जी कॅश रक्कम द्यायची असते त्याचं मॅनेजमेंट सरकारनं केलं, आणि या बँकांना
अशा पद्धत म्हणजे एनआरसीएलला सरकारने सहाय्य करून भारतातली पहिली ब्लड बँक या ठिकाणी जाहीर केली. आता चार गोष्टी लक्षात आल्या असतील. एनपीए म्हणजे काय, ब्लड बँक म्हणजे काय, एनआरसीएल काय आहे, ती काम कसं करते, हे तुमच्या इथं लक्षात आलं असेल. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे, एनआरसीएल ही भारताची पहिली ब्लड बँक भारतामध्ये सुरू करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. तिचे कार्य सुद्धा तुमच्या या ठिकाणी लक्षात आले असतील. चला येऊया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे, 2020-21 नुसार भारताच्या आयात मूल्यात वाटा असणाऱ्या देशांचा उतरता क्रम असणारा योग्य पर्याय निवडा. आता हा देशांसोबत व्यापार झालेला आहे, तर हा जो घटक आहे हा भारताच्या परकीय व्यापारामध्ये येतो. लक्षात घ्या, आता पहिल्यांदा तुम्हाला मी कन्सेप्ट सांगतो, हे खूप सोपं आहे लक्षात ठेवायला, म्हणजे हे तुम्ही पाठही करू शकता पण कन्सेप्ट फार महत्वाची. भारताचा इतर देशांसोबत जो व्यापार चालतो या व्यापाराच्या बाबतीत या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी येत आहेत, आणि या परकीय व्यापारामध्ये आपल्याला काही संकल्पना अभ्यासणं गरजेचं आहे. या संकल्पना जोपर्यंत तुम्ही अभ्यासणार नाही तोपर्यंत तुम्हाला याच्यामधलं म्हणजे याच्यामध्ये हे जरी पार्ट राहिलं तरी तुम्हाला कन्सेप्ट समजणार नाही, तर तुम्ही याच्यावरचे प्रश्न सॉल्व्ह करू शकत नाही. आता बघा, इतर देशांसोबत भारताचे जे व्यवहार होतात हे व्यवहार एका आपण असं समजूया की ज्या एका डायरीमध्ये हे व्यवहार नोंदवले जातात. लक्षात घ्या, आता मी तुम्हाला परकीय व्यापार एका मिनिटात समजून सांगतो, म्हणजे तुम्ही एवढं जरी केलं तर तुम्हाला त्या टॉपिकमध्ये जास्त पाहायची आवश्यकता नाही. एक डायरी आपण असं म्हणूया की जिथं भारताच्या इतर देशांसोबत जे व्यापार होतात या व्यापारांचा या ठिकाणी लेखाजोखा असतो. आता लक्ष द्या, या डायरीमध्ये एकूण दोन कप्पे आहेत असं आपण समजूया, म्हणजे दोन ठिकाणी खाते आहेत आणि या खात्यामध्ये नोंद होत असते. एक असतं चालू खाते आणि दुसरं असतं भांडवली खाते. भांडवली खाते, आता भांडवली खात्याबद्दल आपण चर्चा करणार नाही, आपण परीक्षाभिमुख चर्चा करणार आहोत. आता हे जे चालू खाते आहे याचे आणखी दोन भाग पडतात. एक आहे दृश्य खाते, दृश्य खाते, आणि दुसरा आहे अदृश्य खाते. अदृश्य खाते, दृश्य खात्याला आपण वस्तू खाते असं सुद्धा म्हणतो, याच्यामध्ये वस्तूची मांडणी केली जाते. अदृश्य खात्याला सेवा खाते असं सुद्धा म्हणतात, याच्यामध्ये सेवेची मांडणी केली जाते. आता बघा, तुम्हाला मी व्यवस्थित समजून सांगतो. एक डायरी आहे, या डायरीमध्ये आपण इतर देशांसोबतचे व्यवहार या ठिकाणी मांडत आहोत, इतर देशांसोबत होणारा व्यापार या ठिकाणी याची नोंद ठेवत आहोत. डायरीचे दोन कप्पे आहेत, पहिला कप्पा चालू खातं आणि दुसरा कप्पा भांडवली खातं. आता चालू खात्याच्या आतमध्ये आपल्याला दृश्य खाते आणि अदृश्य खाते असे दोन खाते पाहायला मिळतात. याला सेवा खातं म्हणायचं आणि या दृश्य खात्याला वस्तू खातं म्हणायचं, किंवा याला आपण व्यापार खाते असं सुद्धा म्हणत असतो, व्यापार खाते. आता लक्षात घ्या, या उदाहरणावरून आपण जाऊया की भारताचा सगळ्या देशांसोबत इतर देशांसोबत व्यापार होतोय त्याची नोंद एका डायरीमध्ये आहे. याचे दोन कप्पे, चालू खातं आणि भांडवली खातं. आता या चालू खात्यामध्ये दृश्य खाते आणि अदृश्य खाते. उदाहरण आपण घेऊया की अमेरिकेमध्ये अमेरिकेसोबत आपण व्यापार केला आणि अमेरिकामधून आपण काही वस्तू किंवा काही सेवा भारतामध्ये आयात केल्या. मोजमाप कुठं आणि कोणत्या भागामध्ये काय लिहायचं लक्षात घ्या. याच्यामध्ये आपण असं केलं की चार महत्वाच्या गोष्टी अमेरिकेतून आपण आयात केल्या. पहिल्यांदा आपण गहू आयात केला अमेरिकेमधून, त्याच्यानंतर काही ड्रेस आयात केले आपण अमेरिकेमधून, त्याच्यानंतर आपण काही सॉफ्टवेअर आयात केले, सॉफ्टवेअर आयात केले, आणि चौथं अमेरिकेमधून आपण म्हणूया की आपण एखादे अमेरिकेमध्ये असणाऱ्या आपल्या भारतीय व्यक्तीने भारतामध्ये पैसे पाठवले, पैसे ते भारतामध्ये डायरेक्टली पाठवले. आता लक्षात घ्या, जे वस्तू खातं आहे या वस्तू खात्याचे आणखी दोन भाग पडतात. एक आहे आयात आणि दुसरी आहे निर्यात. म्हणजे कशामध्ये काय नोंदवायचं हे लक्षात घ्या. ज्यावेळेस आपण आयात करतोय आयातीमध्ये ज्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्या डायरीमध्ये या दृश्य खात्यामध्ये आल्या पाहिजे. याच्यामध्ये वस्तू काय, गहू वस्तू आहे, इथं मी लिहितोय गहू. लक्षात घ्या, गहू वस्तू आहे, इथं मी लिहितो गहू, गहू. त्याच्यानंतर मोबाईल वस्तू आहे, इथं मी लिहिन मोबाईल. हे कशामध्ये गेलं, हे तुमच्या दृश्य खात्यामध्ये गेलं, हे वस्तूचं खातं म्हणायचं. अदृश्य खात्यामध्ये मग सॉफ्टवेअर जाईल, कारण ते दिसत नाही, सेवा आहे, सॉफ्टवेअर जाईल. त्याच्यानंतर भारतीय लोकांनी विदेशातून भारतामध्ये जे पैसे पाठवले जातात
हे सुद्धा अदृश्य खात्यामध्येच नेले जाते. मग इथे परकीयांनी पाठवलेले पैसे, परदेशातून पाठवलेले पैसे, म्हणजे अदृश्य खात्यामध्ये तीन गोष्टी तुम्ही लिहू शकता किंवा तीन गोष्टीची नोंद होत असते. पहिली महत्वाची गोष्ट, या खात्यामध्ये मोजमाप केलं जातं सेवांचं. मग सेवामध्ये आपण इतर देशांसोबत ज्याही सेवा आपण इतर देशांच्या व्यापार करत असताना इतर देशांसोबत आपण इन्क्लूड केलेले आहे, तर सगळ्यांचा समावेश इथे होतो. याच्यामध्ये तुम्ही बँकिंग सेवा घ्या, इंटरनेट सेवा घ्या, फेसबुक घ्या, वगैरे वगैरे वगैरे, जे इतर देशातून याच्यामध्ये मिळकत येते किंवा इतर देशाला जातं हे याच्यामध्ये मांडलं जातं. दुसरं महत्वाचं आहे, भारताला मिळणार व्याज किंवा भारताची आलेली जी गुंतवणूक आहे, गुंतवणुकीतून जो नफा आहे, गुंतवणूक नफा हा सुद्धा याच खात्यामध्ये मांडला जातो. उदाहरणार्थ आपली भारतीय देशाने एखाद्या देशाला कर्ज दिलं, नेपाळ आपण कर्जापोटी 1,00,000 कोटी रुपये दिले, 1,00,000 कोटी रुपयामध्ये वर्षाला आपल्याला जर 5,000 कोटी व्याज मिळत असेल तर ते व्याज सुद्धा अदृश्य खात्यामध्येच मांडलं जातं. किंवा आपण नेपाळमध्ये एखादा देश, आपल्या देशानं नेपाळमध्ये एखादा प्रकल्प सुरू केला, एखादी कंपनी सुरू केली, गुंतवणूक केली आणि त्याच्यातून मिळणारं उत्पन्न सुद्धा अदृश्य खात्यामध्येच मांडलं जातं, त्याच्यामध्ये त्याची मोजमाप केली जाते. आता आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, हे जे दृश्य खातं आहे याच्यामध्ये इतर देशांसोबत ज्या आयात निर्यात केलेल्या ज्या वस्तू आहेत, ह्या वस्तू सर्वात जास्त आयात कोणत्या देशाकडून आपण केलेली आहे असा प्रश्न आहे. म्हणजे जे आपण आता आयात मध्ये पाहणार आहोत ते इथे मांडावं लागेल, याच्यामध्ये वस्तूही मांडावं लागतील आणि कोणत्या देशासोबत सर्वाधिक आयात झालेली आहे याचा तुम्हाला उतरता क्रम आयोगाने विचारलाय, हा क्रम सुद्धा मांडावा लागेल. आता या आपल्या मुख्य भागाकडे, इथे तुम्हाला विचारलेलं आहे 2020-21 ची लेटेस्ट आकडेवारी, भारताच्या आयात मूल्यात वाटा असणाऱ्या देशांचा उतरता क्रम लावा. भारताच्या आयात मूल्यात वाटा असणाऱ्या देशांचा उतरता क्रम लक्षात घ्या. तुम्हाला इथं मी 2020-21 त्याचबरोबर इथे तुम्हाला 2019 दोन्हीशी आकडेवारी देतो. बघा, आयात भारतानं जी केलेली आहे दोन्ही आकडेवारी तुम्हाला देतो. पहिली देतो 2019-20 ची आयात आणि त्याच्यानंतर देतो 2020-21 ची आयात. आता 2019-20 मध्ये भारतानं सर्वाधिक आयात केलेली आहे ही चीन या देशाकडून. कोणत्या देशाकडून? चीन देशाकडून. चीन, त्याच्यानंतर दुसरा क्रमांक लागतो USA, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. तिसरा क्रमांक लागतो UAE, युनायटेड अरब अमिराती. चौथा क्रमांक लागतो सौदी अरेबिया. कोणता देश? सौदी अरेबिया. सौदी अरेबिया. आणि पाचवा जो देश आहे तो आहे इराक. भारताने 2019-20 मध्ये या पाच देशातून सर्वाधिक आयात केलेली आहे. परंतु ही आयात कशाची आहे लक्षात घ्या, ही आयात आहे केवळ आणि केवळ वस्तूंची आयात. पूर्ण व्यवहार तोल मी पाहत नाही किंवा व्यवहार तोल आपण पाहत नाही, ह्या दोन्हीचं मिळून म्हणत असतो व्यवहार तोल. व्यवहार तोल, व्यवहार तोल म्हणजेच आपली ती डायरी. परंतु आपण केवळ वस्तूच पाहतोय, बाकीच्यांचं पाहत नाही, हे तुमच्यासोबत मी इथं क्लिअर करून देतो. पुढे जा. त्यानंतर 2020-21 चा आपण जर विचार केला तर 2020-21 मध्ये भारतानं सर्वाधिक आयात केलेली जे देश आहेत, हे देश लक्षात घ्या. पहिला देश आहे चीन, त्याच्यानंतर अमेरिका. चीन, अमेरिका. तिसऱ्या क्रमांका देश आहे UAE. भारतानं 2020-21 मध्ये यांच्याकडून आयात केली. चौथ्या क्रमांकाचा देश आहे स्वित्झर्लंड. आणि पाचव्या क्रमांकाचा देश आहे सौदी अरेबिया. कधीची आकडेवारी? 2020-21. आता हे झाला आयात. तुम्हाला निर्यात सुद्धा इथं लिहून देतो जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. निर्यात जी आहे भारताने, निर्यात सर्वाधिक निर्यात असणारे जे देश आहेत हे तुम्हाला 2019-20 देतो. म्हणजे तुम्हाला परीक्षेला जर प्रश्न आला तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. 2019-20 मध्ये सर्वाधिक निर्यात ही भारतातून गेलेली आहे ती म्हणजे USA, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. त्याच्यानंतर UAE, त्याच्यानंतर चीन, त्याच्यानंतर हाँगकाँग. हाँगकाँग आणि सिंगापूर. तर 2020
2020-21 मध्ये भारताची जी निर्यात आहे ही निर्यात युएसए सोबत सर्वाधिक राहिलेली आहे सोबत से त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर मात्र चीन आलेला आहे इथे जे यूएई होता इथे आता चीन आलेला आहे तिसऱ्या क्रमांकावर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं परत यूएई त्याच्यानंतर चौथ्या क्रमांकावर आहे हाँगकाँग आणि पाचव्या क्रमांकावर आपल्याला इथे पाहायला मिळतं ते म्हणजे बांगलादेश हे देश लक्षात असू द्या बऱ्याच विद्यार्थ्यांना हा सिक्वेन्स लक्षात राहत नाही याच्यासाठी तुम्ही फोटो ट्रिक यूज करू शकता फोटो ट्रिक म्हणजे काय याचा तुम्हाला जगभरातील याच्यासाठी जगभरातील देशांची स्थिती लोकेशन माहित पाहिजे आता ज्यांना लोकेशन माहित आहे त्यांनी काय करायचं आता व्यापार होतोय व्यापार होत असताना एका देशातून दुसऱ्या ठिकाणी वस्तू जात असतात मग याच्या ठिकाणी काय करायचं तुम्ही फोटो ट्रिक असे यूज करू शकता की आता चीन मधून जर एखादं विमान निघालं इथून इथे चीन आहे समजा आशियामध्ये इथं चीन आहे आणि अमेरिका या टोकाला आहे चीन मधून अमेरिका इथं विमानाचा थांबा तिथून कुठे यूएई यूएई आशियामध्येच आहे या ठिकाणी यूएई त्याच्यानंतर स्वित्झर्लंड कुठं आहे स्वित्झर्लंड युरोपमध्ये आणि त्याच्यानंतर सौदी अरेबिया परत या ठिकाणी कुठे या आशिया खंडामध्ये मग एक अशा पद्धतीचा मॅप तुमचा इथं तयार होतो चार आकडा मराठीचा तयार होतो मात्र सुरुवात इथून तुम्ही करू शकता अशाही पद्धतीनं बऱ्याचशा गोष्टी लक्षात ठेवल्या जाऊ शकतात ठीक आहे लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्हाला 19-20 दोन्हीची आकडेवारी मी दिली आयात वस्तू आणि निर्यात वस्तू आयात कुठून केली भारतानं या ठिकाणाहून केली निर्यात कोणत्या कोणत्या देशामध्ये केली या ठिकाणी केली मग ही सगळी नोंद कुठे असेल ही सगळी नोंद आपल्या फक्त दृश्य खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल मग याचं उत्तर कोणतं बरोबर आहे की याच्यामध्ये 2020-21 विचारलेलं आहे चीन आहे अमेरिका आहे यूएई स्वित्झर्लंड आणि सौदी अरेबिया याच्यामध्ये आपण पाहू शकता ऑप्शन क्रमांक 1 मध्ये चीन आहे अमेरिका आहे यूएई स्वित्झर्लंड आणि सौदी अरेबिया तर ऑप्शन क्रमांक तुमचं 1 जे आहे या प्रश्नामध्ये बरोबर आहे ऑप्शन क्रमांक किती 1 बरोबर आहे क्लियर आता चलत चलत तुम्हाला इथं सांगून देतो की या आपण ज्या देशांकडून आयात केलेली आहे यापैकी वस्तूंची आयात म्हणजे कोणत्या वस्तूंची आयात आपण सर्वाधिक केलेली आहे चार वस्तू महत्वाच्या लिहून देऊ सर्वप्रथम आपण निर्यात वस्तूचा या ठिकाणी विचार करूया भारताने निर्यात 2020-21 मध्ये सर्वाधिक कोणत्या देशामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते सर्व कोणत्या सॉरी कोणत्या वस्तूंची केलेली पाहायला मिळते पेट्रोलियम पदार्थ अग्रस्थानी आहे पेट्रोलियम पदार्थ सर्वाधिक निर्यात भारताने केलेली लक्षात घ्या तुम्हाला माहित असायला पाहिजे की भारताची 80% म्हणजे पेट्रोलियम पदार्थाची गरज ही इतर देशांवर अवलंबून आहे भारत इतर देशांकडून पेट्रोलियम म्हणजे कच्चं पेट्रोलियम पदार्थ जे आहे ज्याला आपण क्रूड ऑइल म्हणतो हे आयात करतं याच्यावर प्रक्रिया करून भारत इतर देशांना ते विकतं म्हणजे भारतामध्ये आयात इंधनाची सर्वाधिक पेट्रोलियम पदार्थाची ते केली जाते परंतु त्याच्यावर प्रक्रिया करून विकण्याची जी म्हणजे विकण्याची जी भारताचा पूर्ण व्यापार आहे हा व्यापार मात्र सर्वाधिक आहे इतर देशांना भारत पेट्रोलियम पदार्थावर प्रक्रिया करून पेट्रोलियम पदार्थ भारत विकतं त्यामुळे निर्यात आपल्याला पेट्रोलियम पदार्थाची पाहायला मिळते त्याच्यानंतर दुसरा क्रमांक आहे औषधी औषधीची निर्यात कशामुळे जास्त आहे कोविड तुम्हाला माहित आहे कोविड पिरियड हा पूर्ण याच्यामध्ये पॅन्डेमिक मध्ये भारतामध्ये सर्वाधिक औषधे म्हणजे ज्याचा प्रभाव सर्वाधिक होता यामध्ये औषधी भारतानं सर्वाधिक इतर देशांमध्ये निर्यात केलेले आपल्याला पाहायला मिळतात तिसऱ्या ठिकाणी आहे मौल्यवान खडे जे आहेत याची निर्यात भारत करत आणि चौथ्या स्थानावर आहे लोहपोलादाची सुद्धा निर्यात भारत सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी करत असतो म्हणजे निर्यात वस्तूचा आपण जर विचार केला तर ह्या चार निर्यात वस्तू लक्षात ठेवा या चार निर्यात वस्तू म्हणजे भारत सर्वाधिक या चार वस्तूंची निर्यात तुम्हाला केलेला आढळून येतो आता त्याच्यानंतर भारत आयात कशाची करत आयात 2020-21 लक्षात घ्या भारताची आयात भारत आयातामध्ये कच्चे पेट्रोलियम पदार्थ जे आहेत कच्चे क्रूड ऑइल ज्याला तुम्ही म्हणू शकता क्रूड ऑइल असे म्हणू शकता याची आयात भारत सर्वाधिक करत कधी म्हणजे हे आपण पाहतो 2020-21 पूर्ण वस्तू कोणत्या वस्तूंची आयात करत दुसऱ्या क्रमांकावर आहे सोन्याची आयात सुद्धा भारत सर्वाधिक करत तिसऱ्या क्रमांकावर आहे मौल्यवान खडे
याची आयात भारत सर्वाधिक करतो, कारण मित्रांनो आपल्या भारतामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात सोन्यावर सुद्धा प्रक्रिया केली जाते, मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या इथं पेट्रोलियम पदार्थावर सुद्धा प्रक्रिया केली जाते आणि त्याच्यानंतर पेट्रोलियम उत्पादनांची सुद्धा भारत सर्वाधिक आयात करतं। पेट्रोलियम उत्पादन क्लियर येते लक्ष? आता पहा मग या प्रश्नामध्ये तुमचं उत्तर बरोबर आहे, येऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे। हा हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे। जीएसटी मुक्त वस्तूंची समीक्षा व करांची व्याप्ती वाढवण्यासाठी नुकतेच आरबीआयने रिकामी जागा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली। आरबीआयने दोन महत्त्वाच्या समित्या स्थापन केलेल्या आहेत, याला आपण याच्यामध्ये दोन भागामध्ये डिवाइड करू। पहिली समिती आहे ती म्हणजे बसवराज बोमई समिती, बसवराज बोमई समिती। आरबीआयने दोन समित्या स्थापन केलेल्या आहेत आणि दुसरी समिती आहे अजित पवार समिती, अजित पवार समिती। आता या समित्यांचे काम काय आहे? बसवराज बोमई समितीचं काम आहे की जीएसटी मुक्त ज्या वस्तू आहेत, जीएसटी मुक्त वस्तूची समीक्षा करणं, म्हणजे कोणत्या वस्तू या जीएसटी मुक्त आहेत यांची समीक्षा करणं आणि जीएसटीची व्याप्ती कशी वाढवता येईल याच्याकडे लक्ष देणं, जीएसटीची व्याप्ती वाढवण्याकडे लक्ष देणं महत्वाचं या ठिकाणी। हे कोणती समिती? बसवराज बोमई समिती। अजित पवार समितीचं कामकाज काय? अजित पवार समितीचं महत्वाचं काम आहे की जीएसटी कलेक्शन होत असताना जी कर चोरी केली जाते या कर चोरीवर उपाय सुचवण्याचं काम, कर चोरीवर उपाय सुचवण्याचं काम हे अजित पवार समितीचं आपल्याला पाहायला मिळतं। आता जीएसटी म्हणजे काय, दोन मिनिटात तुम्हाला सांगतो। ज्याला आपण गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असं म्हणतो, जीएसटी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, हा टॅक्स वस्तू व सेवा कर नावाने ओळखला जातो। भारतात एक देश एक कर असा असायला पाहिजे, असायला हवा अशी वेगवेगळ्या समितीची शिफारस होती आणि याच धर्तीवर जीएसटी भारतामध्ये या ठिकाणी आणण्यात आलं। जीएसटी तीन प्रकाराचं मुख्यतः असतं, एक असतं एस जीएसटी ज्याला आपण स्टेट जीएसटी असं म्हणतो, दुसरं असतं सी जीएसटी ज्याला आपण सेंट्रल जीएसटी असं म्हणतो आणि तिसरं असतं आय जीएसटी इंटिग्रेटेड जीएसटी। आता जीएसटी बद्दल आपण डिटेल एक युट्यूबवर लेक्चर सुद्धा आहे, तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकता, माझं लेक्चर आहे जीएसटीवर, याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता। जीएसटीचे भारतामध्ये मात्र कराचे एकूण पाच टप्पे पाहायला मिळतात, पाच टप्प्यामध्ये कर कलेक्शन केलं जातं, पाच स्लॉट आहे जीएसटीचे। पहिला आहे 0%, काही इसेन्शियल वस्तू आहेत ज्याच्यावर 0% सरकारनं कर आकारणी केलेली आहे। दुसरा आहे त्याला आपण 5% असं म्हणतो, 0%, 5%, 12%, त्याच्यानंतर 18% आणि 28%, हे जीएसटीचे स्लॉट आहे। आता लक्षात कसं ठेवायचं? लक्षात ठेवत असताना म्हणजे काही देशामध्ये केवळ एकच स्लॉट आहे, म्हणजे काही देशामध्ये 17% तर 17%, म्हणजे तुम्ही पाण्याची बॉटल जर विकत घेतली तर 17% तुमच्यावर या ठिकाणी कर लागेल। तुम्ही हॉटेलमध्ये जेवाय जरी गेले तरी 17%, 100 रुपये तुम्हाला जीएसटी सरकारला द्यावं लागेल। परंतु आपल्या इथं 5 स्लॉट याच्यासाठी गेलेत की आपल्या इथं राज्य आणि केंद्र यांची वेगवेगळी कर आकारणी आहे आणि सद्यस्थितीला तरी अशी परिस्थिती नाही की एकच कर आकारणी केली जावी। याच्यामध्ये ज्या अत्यावश्यक वस्तू आहेत, अशा वस्तू अत्यावश्यक सेवा आहेत यांच्यासाठी 0% कर आकारणी, 0% कर। मात्र तिथून जशी जशी अत्यावश्यकता कमी कमी होत जाते आणि चैनी वाढत जातात तसतस स्लॉट सुद्धा वाढत जातो। म्हणजे तुम्ही जर हॉटेलमध्ये गेले तर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल तुम्हाला केवळ 5% कर इथं लावला जातो जीएसटी म्हणून, तुम्ही जर मूवी पाहायला गेले तर तुम्हाला 28% कर लावला जातो जीएसटी म्हणून, इथे लक्ष। मोठ्या पब मध्ये गेले तुम्ही, पब मध्ये एंट्री केल्यानंतर याचा सुद्धा खाद्यपदार्थाचा सुद्धा दर तुम्हाला 28% पाहायला मिळतो, म्हणजे चैनीच्या वस्तू जेवढ्या तुम्ही घ्याल तेवढा कर इथे वाढत जातो। असो दोन समिती लक्षात ठेवा लेटेस्ट मध्ये, बसवराज बोमई समिती, अजित पवार समिती। तुम्हाला अजित पवार समिती, अजित पवार यांना कसं काय जीएसटीच्या विचार घेतलं, भारताचे महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून त्यांना जीएसटी परिषदेने या ठिकाणी त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आपल्याला पाहायला मिळते। चला येऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे। खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारने सरकारी मालमत्ता खाजगी क्षेत्राला देण्याचे धोरण आखले आहे? बघा ही फार महत्वाची न्यूज जी की प्रत्येक भारतीयांना माहीत असली पाहिजे, ते म्हणजे सरकारने या ठिकाणी
राष्ट्रीय मुद्रीकरण पाइपलाइन, राष्ट्रीय मुद्रीकरण पाइपलाइन हे धोरण आखलेलं आहे, राष्ट्रीय मुद्रीकरण पाइपलाइन। याला आपण नॅशनल मॉनिटरी पाइपलाइन असं सुद्धा म्हणतो, NMP असं याला म्हणतो। NMP म्हणजे काय? सरकार पायाभूत क्षेत्रामध्ये असणारी सरकारची भागीदारी कमी करून, भागीदारी कमी करणं म्हणजे काय? सरकार खाजगी कंपन्यांना ती भागीदारी विकणार, आणि सरकारचं टार्गेट आहे, लक्ष्य आहे की 2022 ते 2025 या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये सरकार एकूण 6 लाख कोटी रुपयाची मालमत्ता, 6 लाख कोटी रुपयाची मालमत्ता ही खाजगी कंपन्यांना विकेल, खाजगी कंपन्यांना सरकार विकणार आहे। कोणत्या धोरणा अंतर्गत विकणार आहे? NMP अंतर्गत विकणार आहे, म्हणजे राष्ट्रीय मुद्रीकरण पाइपलाइन अंतर्गत विकणार आहे। तुम्हाला सरकार हा असं का करते, सरकारला म्हणजे हे काय गरज आहे हे सगळं करण्याची, म्हणजे सरकारचा उद्देश या राष्ट्रीय मुद्रीकरण पाइपलाइन नुसार येत्या 4 वर्षामध्ये 6 लाख कोटी रुपये निर्गुंतवणूक करणं आहे। निर्गुंतवणूक करणं म्हणजे काय? काही मालमत्तेतील शेअर कमी करणं, म्हणजे गुंतवणूक कमी करणं याला निर्गुंतवणूक म्हटलं जातं, आणि काही मालमत्ता डायरेक्टली खाजगी कंपन्यांना विकणं याला सुद्धा निर्गुंतवणूक असं म्हटलं जातं। सरकार स्वतःची मालकी कमी करणार। उदाहरणार्थ घ्या, आता उदाहरण तुम्हाला देतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल, हे पायाभूत सुविधामध्ये केलं जाते। एखादं विमानतळ आहे, विमानतळाची मालकी सरकारची आहे, सरकार काय करणार? एक टेंडर काढणार खाजगी कंपन्यांना आणि सांगणार की या विमानतळावर पूर्ण पायाभूत सुविधा या विमानतळाला लागू करणं, आणि त्याच्या माध्यमातून जेही उत्पन्न येते ह्या उत्पन्नाचा काही वाटा सरकारला देणं, म्हणजे बिल्ड करणं, ऑपरेट करणं आणि डेव्हलप सुद्धा करणं हे तुमचं खाजगी कंपन्यांचं काम आहे। सरकार टेंडर काढतं, या ज्या कंपन्या त्याच्यामध्ये इंटरेस्टेड असतात या कंपन्या टेंडर भरतात, ज्यांना मिळतं ती कंपनी काय करणार? उदाहरणार्थ आपण म्हटलं की एखादं टेंडर, एखादी कंपनीने रिलायन्स कंपनी, समजा रिलायन्सला टेंडर मिळालं या विमानतळाचं, तर रिलायन्स कंपनी या विमानतळा म्हणजे हा जो विमानतळ आहे, एअरपोर्ट आहे, या एअरपोर्टच्या सर्व पायाभूत सुविधा रिलायन्स कंपनी इथं निर्माण करेल, याच्यातून जेही उत्पन्न मिळेल ही रिलायन्स कंपनी या उत्पन्नातून आणखी डेव्हलप करण्याचं काम करेल। सरकारने एकदा ही मालमत्ता विकली तर ही पुनर्मालकीची मालमत्ता ही होऊ शकत नाही, म्हणजे सरकार काही 1 वर्षासाठी 2 वर्षासाठी नाही, कायमची ही मालमत्ता या म्हणजे ही एअरपोर्टची बोली लावण्यात येईल की एवढ्या 1 कोटी रुपयाला मी हे विकतोय, बाकी इथं ज्याही सुविधा तुम्ही निर्माण करताय तुम्ही निर्माण करा आणि त्याचे पैसे तुम्ही घेऊन टाका, असं सरकारचं धोरण हे 2000 या माध्यमातून सरकार 2025 पर्यंत 6 लाख कोटी रुपये जमा करणार आहे। पॉलिसी लक्षात घ्या, पाइपलाइन आहे राष्ट्रीय मुद्रीकरण पाइपलाइन, मुद्रीकरण ज्याला आपण मॉनिटरी पॉलिसी असं म्हणतो असतो त्याच्या अंतर्गत ही येणारी पाइपलाइन आहे। असो लक्षात घ्या, याचा उद्देश हा केवळ, सर्वात महत्वाचे ते शब्द कुठे, हा सरकारी मालमत्ता खाजगी क्षेत्राला देण्याचं, परंतु कोणत्या क्षेत्रातील? पायाभूत सुविधातील, पायाभूत सुविधा जी आहे, पायाभूत सुविधातील जी मालमत्ता आहे। पायाभूत सुविधा म्हणजे काय? एखादी रेल्वे गाडी असेल, एखादी रेल्वे गाडी डायरेक्टली प्रायव्हेट सेक्टरला सरकार विकू शकतं, अंबानी असो, अदानी असो किंवा इतर कुठल्याही प्रायव्हेट कंपनी असो, यांना सरकार डायरेक्टली रेल्वे गाडी ही मालमत्ता सरकारची विकू शकतं। त्याच्यानंतर एअरपोर्ट असो, रेल्वे स्टेशन असो, रेल्वे स्टेशन हेही सरकार खाजगी कंपन्यांना विकून एवढी मालमत्ता येत्या 4 वर्षात निर्माण करणार, याला आपण काय म्हणतो? राष्ट्रीय मुद्रीकरण पाइपलाइन असं म्हणतो। चला येऊया पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, अयोग्य जोडी ओळखा। आता हे पोर्टल आहे, याच्याबद्दल काही डिटेल काही अशी चर्चा करण्याची गरज नाहीये, तुम्हाला परीक्षेला हे डायरेक्टली विचारलं जाऊ शकतं। त्याच्यामध्ये अशाच पद्धतीचा प्रश्न येतो, प्राण पोर्टल इथे दिलेले आहे कोविड रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी, तर हे उत्तर चुकीचं आहे। प्राण पोर्टल हे स्थापन करण्यात आलेलं आहे वातावरणातील वायू जे आहे या वायूंचा अभ्यास करण्यासाठी, आणि त्यातल्या त्यात मुख्यतः ऑक्सिजन वायूचं या ठिकाणी संवर्धन करण्यासाठी प्राण पोर्टल निर्माण करण्यात आलेलं आहे। पहिली जोडी अयोग्य आहे,
त्यानंतर श्रमशक्ती पोर्टल, राष्ट्रीय स्थलांतरित सहाय्य पोर्टल म्हणजे जे स्थलांतरित लोक असतात या स्थलांतरित लोकांना सहाय्य करणं. आपण पाहतो पूर्वांचल मध्ये फार मोठा मुद्दा आहे की बरेचसे आसाम आणि पूर्वांचलच्या भागामध्ये स्थलांतरित लोक आहेत. त्याचबरोबर भारत भारतामध्ये महत्वाचा आणि मुख्य प्रश्न स्थलांतरित लोकांच्या रोजगाराचा आहे. उदाहरणार्थ एखादा युपीवाला एखादा युपी मधून एखादा व्यक्ती महाराष्ट्रामध्ये व्यापारासाठी येतो, व्यवहारासाठी येतो किंवा काम करण्यासाठी येतो, तर त्यांना योग्य ठिकाणी संधी उपलब्ध करून देणं आणि त्यांना सहाय्य करणं हे श्रमशक्ती पोर्टलचं काम आहे. हा त्यामागचा उद्देश आहे, स्थलांतरितांना मदत करणं, सहाय्य करणं. त्यानंतर सुप्तधारा पोर्टल जे आहे, सुप्तधारा पोर्टल हे मनरेगा मालमत्ता सुलभ करण्यासाठी आहे. बरोबर आहे. आता हे तुम्हाला समजून सांगतो मनरेगा मालमत्ता सुलभ कशी करणे. उदाहरणार्थ खूप वेळा असं होतं की मनरेगाचे कामगार वेगळे असतात आणि पैसे वेगळे लोक उचलतात. हे फ्रॉड होऊ शकतं मग त्याच्यासाठी. किंवा बऱ्याच वेळा असं होतं की मनरेगा अंतर्गत येणारं काम न करता सुद्धा त्याचे पैसे उचलले जातात. तर असं होऊ नये म्हणून सरकारने एक प्रणाली आणलेली, एक पोर्टल आणलेली आहे. या पोर्टलच्या माध्यमातून एखाद्या उदाहरणात घेऊ आपण. एखादं शेत आहे, शेतामध्ये शेततळ सरकारनं मंजूर केलेलं आहे. या शेततळ्याचे पूर्ण अपडेट या पोर्टलवर असेल. शेततळ्याची पाहणी सॅटेलाइटद्वारे कॅप्चरिंग शेततळ्याची केली जाईल. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये काम व्हायलंय का नाही मनरेगा अंतर्गत हे इथं पाहिलं जाईल आणि आपल्याला कळेल आणि सरकारला कळेल. म्हणून हे पोर्टल या ठिकाणी सरकारनं सुरू केलेलं आहे. आणि तिसरा आहे म्हणजे चौथा आहे प्रगती पोर्टल, जी LIC आहे. LIC ची माहिती आणि LIC च्या ज्या सुविधा आहेत या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी LIC नं प्रगती पोर्टल सुरू केलेलं आपल्याला इथं पाहायला मिळतं. म्हणजे या गोष्टी तुमच्या इथे लक्षात आल्या असतील. तर केवळ इथे प्राण पोर्टल चुकीचं आहे, कोविड रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी नाही, तर वायूचा आणि O2चा मुख्यतः अभ्यास करण्यासाठी हे पोर्टल सुरू केलेलं तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर वेतन दर निर्देशांकाची गणना करताना सरकारने हे आधारभूत वर्ष ठरवलेलं आहे. आता अनेक कंपन्यांमध्ये काम करणारे जे कामगार आहेत यांचं वेतन ठरवत असताना 2016 म्हणजे 2020 पर्यंत सुद्धा 1962 ते 1965 आधारभूत वर्षाचा आधार घेतला जायचा. आधारभूत वर्ष म्हणजे काय, त्या वर्षाला प्रमाण मानून या वर्षीच्या किमती ठरवणे याला आपण आधारभूत वर्ष म्हणतो. उदाहरणार्थ आधारभूत वर्ष काय म्हणतात समजून सांगतो. 2011 रुपयाला माझ्या हातामध्ये जी पेन आहे याची किंमत जर 10 रुपये असेल आणि अशा आपल्या देशामध्ये 100 पेनी तयार झाले असतील, 100 पेन तयार झाले असतील 2011 ला, तर हेच उदाहरण 2021 चं घेतो. 2021 मध्ये या पेनची किंमत आपल्या देशामध्ये 20 रुपये असेल, लक्षात घ्या या पेनची किंमत 20 रुपये असेल आणि अशा 50 पेन निर्माण झाल्या. जर आपण एकूण पेनचा सेल काढला, विक्री काढली, तर 100 × 10 1000 रुपये याची विक्री आहे. 1000 रुपये आपण या ठिकाणी कंपनीला मिळाली. इथं जर विक्री काढली 20 × 50 तरी सुद्धा या ठिकाणी 1000 रुपयेच होतात. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की 1000 रुपये 2021 मध्ये सुद्धा मिळाले आणि 1000 रुपये 2011 मध्ये सुद्धा मिळाले, परंतु इथं प्रोडक्शन कमी असताना 1000 रुपये मिळाले. म्हणजे इथे पेनांची प्राइस जी आहे ही वाढलेली. मग जर 2011च्या तुलनेत ज्याच्या तुलनेत शब्द येतो ते असतं आधारभूत वर्ष. 2011च्या तुलनेत जर पेनीची किंमत किंवा कंपनीनं जर विक्री किंमत जर काढली तर इथं 10 रुपये × 50 पेन म्हणजे 500 रुपये होतील. याचा अर्थ कंपनीचा या ठिकाणी 2021 मध्ये 11च्या तुलनेत खूप मोठा घाटा चालू च्या तुलनेत असा शब्द येतो ते असतं आपला आधारभूत वर्ष. मग या ठिकाणी WRI म्हणजेच वेतन दर निर्देशांकाची वेज रेट इंडेक्स जो आहे याची गणना करत असताना पूर्वी 1962 ते 65 हे आधारभूत वर्ष मानलं जायचं. सध्या 2016 हे आधारभूत वर्ष याच्यामध्ये मानण्यात येत आहे. हे आधारभूत वर्ष लक्षात ठेवा. WRI वेज रेट इंडेक्स तुम्हाला लक्षात असेल तर याच्यामध्ये उत्पादक जे असतात, कंपन्या जे असतात यांच्यामध्ये वेतन देत असताना या आधारभूत वर्षाचा पहिला वापर करायचा. 2021 पासून 2016 या आधारभूत वर्षाचा वेतन निर्देशांक काढत असताना उपयोग केला जाणार एवढं लक्षात असू द्या. त्याच्यानंतर या काळावेळेस म्हणजे या आधारभूत वर्षाचा उपयोग करत असताना
आपल्याला जवळपास 35 ते 37 कंपन्यांचा आता सध्या विचार घेतला जातोय. पूर्वी 21 ते 25 कंपन्यांचा विचार घेतला जायचा. असो, तर या लेक्चर मध्ये मित्रांनो आपण करंट अफेअर्स रिलेटेड ज्या घडामोडी आहे या घडामोडींचा इथं बराचसा भाग पाहिला. तर आयोगाच्या पॅटर्न या लेक्चर सिरीज मध्ये आज आपण इथं थांबतोय. राहिलेला भाग आपण पुढच्या लेक्चर मध्ये कंटिन्यू करू, पुढच्या एखाद्या म्हणजे भूगोलच्या आयोगाच्या पॅटर्न लेक्चर सिरीज मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.